समाजाला परिवर्तनाची दिशा देण्यासाठी शिक्षण गरजेचे आहे. प्राध्यापक पी डी पाटील यांचे प्रतिपादन. यरनाळ येथे सावित्रीबाई फुले यांची 193 जयंती संपन्न. समाजाला परिवर्तनाची दिशा देण्यासाठी शिक्षण हे अत्यंत गरजेचे आहे. मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण हे खूप महत्त्वपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्यातील न्यायप्रणाली भारतीय संविधानात आणण्याची किमया महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे, असे प्रतिपादन प्राध्यापक पी डी पाटील यांनी केली. ते यरनाळे ते माता सावित्रीबाई फुले यांच्या 193 जयंतीनिमित्त शिवराय ते भीमराय या वैचारिक प्रबोधन आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले. त्रिसरण पंचशील झाल्यानंतर कार्यक्रमाचे स्वागत प्रकाश मदाळे तर प्रास्ताविक महेश धम्मरक्षित यांनी केले. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना प्राध्यापक पी डी पाटील म्हणाले, आजच्या आधुनिक जगामध्ये छत्रपती शिवरायांचे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारापासून वेगळे करता येणार नसल्याचे सांगितले. आणि बरेचशी मंडळी शिक्षक आहेत. शिक्षण शास्त्रामध्ये बोलणाऱ्याकडे खूप ज्ञान असतं मास्तराकडे, पण ऐकणाऱ्या मुलांच्या मध्ये ती कपॅसिटी असायला पाहिजे. माणसाच्या शरीराचे काही गणित ठरलेले आहे. तो किती वेळ मांडी घालून बसू शकतो ही काय ज्ञानेश्वर माऊली नाही का पद्मासन घालूला, पाच पाच आणि आठ सात बसायला, रामदेव बाबाचं योगासन केलेली मावशी नाही माझी, लांब पाय सोडून बसली ती, गुडघा दुखतात ना तिचं, किती वेळ बसवायचं तिला, झोपायचं नाही मावशी तुझ्याकडे माझं चांगलं लक्ष आहे, आणि जरा पाय लांब कर, सावित्रीची लेखायस. शिक्षणाचे विचार मांडणारे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले. आणि शिक्षण शास्त्र हे सांगतं की प्रत्येक माणसं, अरे तास आपले 45 मिनिटाचे आहेत विकासी, याच्या पुढे तास नाही, अगदी जास्ती एम ए एम कॉम शिकवल्यानंतर एक तासाचा घड्याळी तास असतो, त्याच्याही पलीकड विद्यार्थ्यांना बसवता येत नाही. ही तरी राबलेली, कष्ट केलेली, दिवसभर राबलेली माणसं आहेत. त्यांची बसण्याची मणक्याची कपॅसिटी आहे, मांडीची कपॅसिटी आहे, याच्याही पेक्षा त्यांच्या मानसिकतेचा विचार सुद्धा आपण विचार मांडताना करायला पाहिजे असं मला वाटतं. असं मला वाटतं, मी खूप चांगलं बोलतोय असं मला वाटत नाही, परंतु जे ऐकणार आहेत त्यांना ते ज्यावेळेला चांगलं वाटेल, त्यांना ते रुचेल, त्यांना ते पचेल, त्यावेळेला माझ्या विचार मांडण्याचा विजय झाला असं मांडणारा मी माणूस. यावेळी ए जी कांबळे आणि त्यांच्या टीम कडून भीम गीतांचा प्रबोधनाचा संकेतिक कार्यक्रम करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायत उपाध्यक्ष दिग्विजय निंबाळकर, ग्रामपंचायत सदस्य अशोक ऐवाळे, ग्रामपंचायत सदस्य सोनल निंबाळकर, अर्चना कांबळे, संगीता डावरे, सिद्धाराम मधाळे, सातप्पा कांबळे, यशवंत कांबळे, विशाल कांबळे, विनोद मधाळे, गोरखनाथ मधाळे, प्रकाश मधाळे, सिद्धार्थ मधाळे, राकेश कांबळे, गणेश कांबळे, सम्राट कांबळे, भारत कांबळे यांच्यासह माता सावित्रीबाई फुले जयंती उत्सव कमिटी यरनाळचे पदाधिकारी, युवक महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार यशवंत कांबळे यांनी मानले. आय सी बी न्यूजसाठी यरनाळहून संजय कांबळे.